नमस्कार मित्रांनो, मी सुनील राठोड, माहिती हवी या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण जे PM किसान सन्मान निधी योजना आहे, ज्या शेतकरी बांधवांनी वर्षाला 6,000 रुपये PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत घेतात, अनुदान म्हणून त्यांना मिळतं, अशा लाभार्थ्यांची EKYC करण्यात आली. ज्या लाभार्थ्यांनी EKYC केलेली आहेत अशा लाभार्थ्यांची बँक या ठिकाणी चेंज करण्यात आलेली आहे. आता पूर्वीची जी तुमची बँक असणारी आहे तीच बँक आता राहणार नाही आहे. तुम्हाला 11वा हप्ता तुमच्या खात्यावरती पडणार आहे, परंतु तुम्ही पूर्वीच्या बँकेमध्ये जाऊन चेक करत बसाल तर तुम्हाला इथं पूर्वीच्या बँकेत तुम्हाला तिथं पैसे जे आहे ते भेटणार नाही आहे. मग याची सविस्तर जे माहिती आहे, जे बँक जे चेंज करण्यात आली, कोणती बँक आहे, कोणत्या बँकेत तुमचे पैसे जाणार आहेत, या सर्व गोष्टींची माहिती सविस्तररित्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून येणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आणि तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाईल. आता मित्रांनो, तुम्ही PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला 6,000 रुपये म्हणजे दर 4 महिन्याला 2,000 रुपये याप्रमाणे तुम्ही 6,000 रुपये घेता. परंतु हे 6,000 रुपये जे आहे तुम्ही घेतला आतापर्यंत बरं झालं, परंतु आता इथून पुढं असं करण्यात आलेलं आहे, लाभार्थ्यांनी EKYC केलेली आहे, मग अशा लाभार्थ्यांचे जे बँक खात्याचे जे शेवटचे 4 डिजिट आहे ते पूर्वी दाखवत होते, परंतु जेव्हा तुमची EKYC झालेली आहे तेव्हा हे खाते नंबर त्या ठिकाणीहून गायब झालेला आहे. आता तुम्हाला तिथं खाते नंबर दिसणार नाही आहे. आता त्यानंतर जे पेमेंट मोड जो आहे तो पेमेंट मोड आता काय करण्यात आलेला आहे, आधार करण्यात आलेला आहे. तुमचा जो आधार कार्ड आहे ज्या खात्याला लिंक आहे त्याच खात्यामध्ये तुमचे पैसे इथून पुढं कंटिन्यू जाणार आहेत, अन्यथा तुमचे खात्यावरती पैसे जे आहेत ते जाणार नाही आहेत. आणि जर तुमचं खाते नंबरला आधार कार्ड लिंक नसेल तर तुमच्या पूर्वीच्या खात्यामध्येच पैसे जातील. परंतु आत्ता जे आहे 11वा जो हप्ता आहे, ज्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे अशाच खात्यामध्ये तुमचे पैसे जाणार. अजून एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी EKYC केलेली नाही आहे, मग त्यांना जो 11वा हप्ता आहे तो 11वा हप्ता त्यांना भेटणार का? मित्रांनो, निश्चित अजून काही फिक्स सांगता येत नाही या संदर्भामध्ये, कारण हप्ते जे आहेत येऊही शकतात आणि येऊसुद्धा शकत नाही. आणि जे अंतिम तारीख आहे EKYC करण्याची ती म्हणजे 31 मे आहे. ज्या लाभार्थ्यांनी EKYC केलेली नाही आहे अशा लाभार्थ्यांनी EKYC करून घ्या. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून अशाच पद्धतींचे व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाईल. धन्यवाद. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत